नमस्कार पालक बंधू भगिनी आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पुस्तकातील दुसरा धडा, अबब किती प्रकारचे हे प्राणी। धड्याच्या नावातच म्हटलंय की किती प्रकारचे प्राणी। प्राणी म्हणजे काय? आपण माणसं सुद्धा प्राणीच आहोत, पण या धड्यामध्ये आपण माणूस प्राणी सोडून किंवा मनुष्य प्राणी सोडून इतर सर्व प्राण्यांविषयी बोलणार आहोत। छोट्या बाल मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला सांगा, तुम्ही शाळेत जाता, शाळेमध्ये तुम्ही सगळ्या वर्गाची मुलं एकाच वर्गात बसता का? नाही। 10वीची मुलं 10वीच्या वर्गात, 5वीची मुलं 5वीच्या वर्गात, 3रीतली तुम्ही मुलं 3रीच्या वर्गात आणि 1लीची मुलं 1लीच्या वर्गात, असं का बरं करतात शाळेत? तर शिकवणं सोपं व्हावं, सहज व्हावं, सगळ्यांना व्यवस्थित समजावं, शिक्षकांना सोपं जावं, अशा प्रकारे आपण एकाच शाळेमध्ये मुलांचे वेगवेगळे गट करून वेगवेगळ्या वर्गात बसवतो। अगदी एका वर्गातही तुम्ही कमी उंचीची मुलं थोडी पुढे बसता, त्याच्यापेक्षा जास्त उंचीची मुलं त्यांच्या मागे आणि सगळ्यात उंच मुलं मागे बसतात। म्हणजे एका वर्गात सुद्धा आपण उंचीनुसार मुलांचे गट केले। अशाच प्रकारे प्राण्यांचा अभ्यास सोयीचा व्हावा, प्राणी ओळखणं सोपं जावं म्हणून प्राण्यांचे सुद्धा गट केलेले असतात। अशा प्रकारे प्राण्यांचे गट करणं याला म्हणतात प्राण्यांचं वर्गीकरण। या पाठामध्ये, या धड्यामध्ये आपण प्राण्यांचं हेच वर्गीकरण अभ्यासणार आहोत। बाल मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आजूबाजूला किती प्रकारचे प्राणी बघता? तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला काही प्राणी दिसून येतात। आपल्या घरात भिंतीवर चालणारी पाल दिसते की नाही? घरात झुरळ असतात, घराच्या बाहेर कुत्रे, गाढवे, गाई, म्हशी, बैल, किती प्राणी दिसतात। या प्राण्यांच्या वैशिष्ट्यांचा विचार केला, म्हणजे ते प्राणी कसे दिसतात, त्यांच्यामध्ये काय काय सारखेपणा आहे किंवा मग काय काय वेगळेपणा आहे यांचा विचार केला, तर आपल्याला सहज प्राण्यांचे गट करता येतील। म्हणजे बघा, चार पाय असणारे, शेपटी असणारे, बाहेर कान असणारे, डोक्यावर शिंग असणारे, असे सगळे प्राणी जर आपण एकत्र केले तर त्यांना म्हणूया सस्तन प्राणी। दोन पाय असणारे, दोन पंख असणारे आणि मुख्य म्हणजे त्या पंखांवर पिसे असणारे, चोच असणारे, डोक्यावर तुरा असणारे आणि मुख्य म्हणजे अंडी देणारे, अशा प्राण्यांना म्हणतात पक्षी। आता काही प्राणी बघा, त्यांना पंख असतात पण चोच नसते, असे कोणकोणते प्राणी आहेत? बरोबर, फुलपाखरू, मधमाशी, घरात दिसणारी माशी, यांना पंख आहेत पण ते पक्षी नाहीत। असे जे छोटे प्राणी असतात त्यांना म्हणतात कीटक। काही प्राणी पाण्यात राहतात, त्यांना पाण्यातले प्राणी म्हणतात। काही प्राण्यांना पाय नसतात किंवा असले तरी खूप छोटे आणि आखूड असतात, असे प्राणी जमिनीवर सरपटत चालतात, त्यांना सरपटणारे प्राणी म्हणतात। काही प्राणी पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही, त्यांना म्हणतात उभयचर प्राणी। या पाठामध्ये तुम्ही आणखी वेगवेगळ्या प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण शिकणार आहात। आता आपण हे जे वर्गीकरण पाहिलं, हे जे प्राण्यांचे गट केले, याच्यावरून आपण एक छोटासा मजेदार खेळ खेळणार आहोत। हा खेळ पालकांनी त्यांच्या पाल्यासोबत घ्यायचा आहे। खेळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आपण खेळत आलेलो आहोत, तो म्हणजे चिमणी उड, कावळा उड। हाच खेळ आज थोडा वेगळ्या प्रकारे खेळायचा। यामध्ये पालकांनी मुलांना पाल्याला
पक्ष्यांचे, प्राण्यांचे, कीटकांचे, पाण्यातल्या प्राण्यांची नावं सांगायची आहेत आणि पाल्याने आपल्या वहीमध्ये वेगवेगळे रकाने करून, वेगवेगळे कॉलम करून त्याच्यामध्ये ह्या प्राण्यांची नावं टाकायची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ वहीमध्ये लिहायचं सस्तन प्राणी, त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये लिहायचं पक्षी, त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये लिहायचं कीटक, त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये लिहायचं पाण्यातले प्राणी, त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये लिहिता येईल सरपटणारे प्राणी. अशा प्रकारे वेगवेगळे कॉलम केले की पालकांनी पाल्यास नावे सांगायची आहेत. जसं मी बोलते चिमणी उड, कावळा उड, हरीण नाही उडत, मग अशावेळी चिमणी आणि कावळा हे उडणारे प्राणी म्हणजे पक्षी आहेत आणि त्यांची नावं पक्ष्यांच्या रकान्यामध्ये लिहायची. हरीण उडत नाही, हरणाला चार पाय असतात, मग तो झाला प्राणी, त्याचं नाव येईल प्राण्यांच्या कॉलममध्ये. जितकी आठवतील तेवढी नावं पाल्यास सांगा आणि त्यांना वेगवेगळ्या रकान्यांमध्ये त्यांची नावं नोंद करायला सांगा. आपोआप तुमच्या पाल्याकडे प्राण्यांचं वर्गीकरण तयार होईल. हा खेळ खेळून बघा आणि मगच प्रत्यक्ष पाठात सुरुवात करूया.